मुख्यमंत्री आज सर्व पक्षांची सर्व पक्षीय जे विरोधी पक्षातील असतील व इतरही जे पक्ष आहेत त्या सर्वांची आज मंत्रालयात मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंग मध्ये सगळ्यांचे सजेशन विचारले होते की तुमच्या काय काय सजेशन आहेत, कारण आता 17 तारखेला लॉकडाऊनची वेळ संपत आहे आणि त्यावेळेला सरकारची काय भूमिका असायला पाहिजे त्यासाठी सर्व पक्षीय बैठक त्यांनी बोलवली होती आणि त्यांची प्रत्येकाची मतं जाणून घेतली होती. त्यापैकी माननीय राज साहेबांची तिथे उपस्थिती होती आणि त्यांनी काय मतं मांडली आहेत तर आपण आजच्या ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये माननीय राज साहेबांची आपण जी मतं आहेत ती आपण जाणून. राज साहेबांनी सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा सांगितलाय, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना योग्य ते साहित्य पुरवा. हॉस्पिटलची जी लोक आहेत त्यांच्याकडे मास्कचा तुटवडा आहे किंवा प्रत्येक गोष्टी आहेत, कारण त्यांना जनतेची सेवा त्यांना करायची, त्यासाठी त्यांना स्वतःला फिट राहणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही तुटवडा पडून देऊ नका हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यानंतरचा त्यांनी मुद्दा घेतलाय की जे परप्रांतीय आता तिकडे गेलेले आहेत त्यांच्या राज्यामध्ये गेले आहेत, ज्या वेळेला ते परत येतील त्यावेळेला त्यांचे पूर्ण चेकअप 100% चेकअप झाल्याशिवाय त्यांना आपल्या राज्यामध्ये पुन्हा एंट्री देऊ नका. आणि परप्रांतीय किती परप्रांतीय तिकडे गेले हे सगळं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी आता सरकारकडे योग्य वेळ आहे की किती परप्रांतीय आहेत. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की त्यांना परत येताना पूर्ण चेकअप त्यांचं 100% झालेला हवं. शाळांबाबत आता सरकारची काय भूमिका असणार आहे, सगळ्यात शाळा ऑनलाईन करणं ग्रामीण भागातही नाही आणि मुंबईमध्ये सुद्धा ते शक्य नाही, तर शाळेबाबत काय भूमिका असणार आहे शिक्षण विभागाची, तो सुद्धा मुद्दा एक लवकर क्लिअर होणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा घेतलेला राज साहेबांनी की गेली 45 दिवसांपेक्षा जास्त पिरियड झाले, पोलिसांवर अत्यंत ट्रेस आलेला आहे, कामाचा तणाव प्रचंड आलेला आहे. अशा वेळेला ज्या ठिकाणी रेड झोन आहे जिथे जास्त शक्यता आहे, जिथे वारंवार नागरिकांचे सुद्धा रेड झोन डिक्लेअर कंटेनमेंट एरिया असताना सुद्धा नागरिक फार बाहेर येतात, अशा ठिकाणी सरकारने SRPFची मागणी करून SRPFला तिथे सोडलं पाहिजे, जेणेकरून पोलिसांवर जो तणाव आलेला आहे तो कुठेतरी थोडासा त्यांना रिलीफ मिळेल, पुन्हा ते फ्रेश होतून पुन्हा एकदा आपले ते कामाला लागतील. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माननीय राज साहेबांनी तिथे मांडलाय. आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, जे महाराष्ट्रात तरुण आहेत आज जे बेरोजगारीच्या समस्या जे महाराष्ट्राला भेडसावत आहेत त्या तरुणांसाठी राज साहेबांनी अत्यंत चांगला सल्ला दिला आहे की आता तुमच्यासाठी परप्रांतीय लाखोंनी परराज्यात गेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात अनेक रोजगाराच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत, मग ते अगदी भाजी व्यवसाय असो किंवा मोठा रोजगार असो, जिथे जिथे तुमची पात्रता असेल कुठे कुठे तुम्ही संधी आहे त्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही हा तुमचा रोजगार तुमच्या हक्काचा रोजगार तुम्ही परत मिळवू शकता. हा अत्यंत चांगला सल्ला महाराष्ट्राला राज साहेबांनी दिलाय. महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी खरोखर लाखोंनी संधी उपलब्ध झाल्या, कारण हे परप्रांतीय जे गेले ते सगळे महाराष्ट्रावर प्रत्येक काही व्यवसायात असतील तर काही रोजगारात असतील, हे कोणीही बेरोजगार नव्हते, हे प्रत्येक रोजगारातली ती व्यक्ती होती आणि त्यांचा रोजगार आज तुमच्यासाठी अवेलेबल झालेला आहे, त्याचा त्या संधीचा तुम्ही चांगला फायदा घेऊन सोनं करून तुम्ही सेटल होऊ शकता, तुमचा रोजगार हक्काचा तुम्ही तुमच्या ताब्यात कब्जा घेऊ शकता. ही फार मोठी संधी तुमच्यासाठी आणि ही खरोखर अत्यंत सूचक आहे. तुमची बेरोजगारी संपूर्ण महाराष्ट्रात जर याचे चांगला फायदा घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रात 100% रोजगार आणि काम त्यांना मिळू शकतं हाताला, प्रत्येक सगळी रोजगारी त्यांची नष्ट होऊ शकते, कारण 10 ते 15 लाख रोजगार त्यात व्यवसाय असतील या रोजगार असतील ते तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. ही मंदीत सुद्धा तुमच्यासाठी चांगली संधी आहे असं राज साहेबांचं सूचक वक्तव्य एक मराठी माणसांना एक त्याने. आणि पुन्हा एकदा सरकारला त्यांनी सांगितलंय की लॉकडाऊन नंतरची काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने कोणकोणत्या टप्प्याने तुम्ही कोणते व्यापार चालू करण्यात येणार आहेत, त्यासाठी काय काय उपलब्ध हे तुम्ही ऍडव्हान्समध्ये डिक्लेअर करा. आधी सांगितल्याने काय होईल, प्रत्येक व्यावसायिक मंडळी त्या तयारीने तो राहील की मला हे करायचंय. तुम्ही एकदम आज डिक्लेअर केलं तर उद्या कोणतेही व्यापार त्या पद्धतीने सुरळीत होणार नाही जशी तुम्ही विचार करता, तर त्याची भूमिका त्याचा प्लॅन तुमचा काय असणार आहे तो ऍडव्हान्स इन ऍडव्हान्स मध्ये तुम्ही डिक्लेअर करा. आणि कोरोना काही अगदी 15 किंवा 17 तारखेला लॉकडाऊन संपल्यानंतर जाणार नाही तर त्याशी लोकांनी कशा पद्धतीने आता लोकांना अवेअरनेस आलेलं आहे, त्या कोरोना सोबत राहून तुमचे व्यवसाय कशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता हे केल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आणि तो तुम्ही केला पाहिजे. सुदैवाने महाराष्ट्राची आणि आपल्या भारत देशाची परिस्थिती इतर देशांच्या कंपेअरमध्ये तुलनेमध्ये खूप चांगली आहे, फक्त ती सांभाळून तुम्ही केली तर पुढे तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीच्या अत्यंत
प्रॅक्टिकल म्हणता येईल आपल्याला, प्रॅक्टिकल उदाहरण त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या सजेशन मध्ये दिले आणि आपण बघूया राज साहेब सुद्धा स्वतः काय म्हणले थोडक्यामध्ये, आपण बघूया त्यांचा हा रिपोर्ट आणि उद्याच्या भागामध्ये आपण इतर जे राजकीय नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचे काय भूमिका आहेत याबद्दल मुख्यमंत्र्यांसमोर आणि त्यांची काय असणार आहे पुढच्या एपिसोड मध्ये आपण ते जाणून घेऊया. मी तुम्हाला एक सलग वाचून दाखवतो. एक म्हणजे कंटेनमेंट झोन मध्ये ज्या प्रकारे आता गृहित धरलं जात आहे काही गोष्टी, तिथे मी अधिक फोर्स वाढवावा. पोलीस सध्या खूप थकलेले आहेत गेल्या 1.5 महिना आणि तेही प्रचंड तणावाखालून गेले 1.5 महिना गेलेले आहेत आणि अशा ठिकाणी काही जे भाग आहेत महाराष्ट्रामधले की जिकडे आता अगदीच गृहित धरायला लागले सगळ्यांना, अशा ठिकाणी मी SRPFची पलटण तिथे लावावी की जेणेकरून तिथे एक दरारा निर्माण व्हावा आणि ज्याच्यातनं लोक बाहेर येऊ नयेत. आता खरं तर हा रमजानचा ही वेळ आहे, चालू आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं की तिकडे अनेक ठिकाणी गर्दी होती आहे, लोक बाहेर पडत आहेत आणि अनेक सण हे आपण घरामध्ये साजरे केले. मला असं वाटतं हा मुस्लिम समाजाने पण या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले जे तरुण तरुणी आहेत जिथे जिथे रोजगार उपलब्ध आहे त्याची नोंद करून महाराष्ट्रातल्या तरुण तरुणांपर्यंत तरुणींपर्यंत ही गोष्ट पोचवावी जेणेकरून त्यांना हा रोजगार उपलब्ध होईल. कारण आज आपल्याकडे मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये आणि त्यांना माहितीच नसतं की रोजगार कुठे आहे आणि आज जर समजा ज्या प्रकारे बाहेर गेलेले आहेत हे सगळे स्थलांतरित आणि रोजगार उपलब्ध झालेला आहे तर ह्या मुलांना कळवावं, या मुलींना कळवावं की जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. की आज भाजी विकण्यापासून ते कारखान्यांपर्यंतचे अनेक ठिकाणचे लोक बाहेर गेलेले आहेत, तर ती जर संधी आज आहे तर महाराष्ट्र शासनाने ती घालवू नये ही एक गोष्ट त्यांच्या समोर मांडली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.